अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या नमो चषक अंतर्गत जामनेर तालुक्यातील शेंदुर्णे येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालयात नमो चषक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। नामदार गिरीश महाजन आणि संजय गरुड यांच्या मार्गदर्शनाने या नमो चषक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जवळपास 1000 वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। आज आपल्या आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालयात मोदी चषक या माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आणि भाजप आपल्या अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब यांच्या संकल्पनेतून ज्या मोदी चषकाची सुरुवात आपल्या जामनेर तालुक्यात गिरीश भाऊ महाजन आणि संजयदादा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे, त्याचा आज हा दुसरा दिवस होता। आज मोदी चषकाच्या माध्यमातून आज चित्रकलेची स्पर्धा ही घेण्यात आली गरुड महाविद्यालयामध्ये। या चित्रकलेच्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना दोन विषय दिलेले होते, एक म्हणजे शाळेचा विषय, शाळेचा परिसर हा स्वच्छ ठेवण्याबाबत आणि वृक्षरोपण आणि निसर्गाच्या संबंधित चित्र काढण्याबाबत असे दोन विषय या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होते। त्याच युक्तीला किंवा त्याच संकल्पनेला आपण व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी, जवळपास 1000 विद्यार्थ्यांच्या वर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या स्पर्धे चित्रकले स्पर्धेमध्ये सहभाग आपला स्वयंस्फूर्तीने नोंदवला आणि त्यांच्या संकल्पनेतून शाळेचा परिसर असेल किंवा निसर्ग असेल किंवा निसर्गाची जपवणूक असेल ही कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे करायची या माध्यमातून त्यांनी बरेच चांगले असे हे या प्रकारचे त्यांच्या स्वतःच्या कलेनी स्वतःच्या संकल्पनेनी असे चित्र रेखाटलेले आहेत। अशा या अतुल्य अशा या चांगल्या स्पर्धेचं मोदी चषकाचं जे एक चांगला उपक्रम आपल्या राज्याचे मंत्री माननीय श्री गिरीश भाऊ महाजन यांनी जो स्वयंस्फूर्तीने राबवायला सांगितला आणि ह्या कार्यक्रमामध्ये किंवा ह्याच्यात स्पर्धेमध्ये आपल्या प्रत्येक शाळेच्या आपल्या प्रत्येक संस्थेच्या प्रत्येक शाखेवरच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी हिरिरीने सहभाग घेतला आणि ह्या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्यासाठी मी सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे हार्दिक आभार व्यक्त करतो। तसेच ह्या स्पर्धेची जे नियोजन होतं हे आपल्या गरुड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख प्रकारे एक चांगल्या प्रकारे त्यांनी ते बजावलं यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो व अशी आशा व्यक्त करतो की येणाऱ्या मोदी चषकामध्ये आपल्या द शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे नाव अजून उंचावले जाईल आणि अजून वर जाईल आणि आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे वाव भेटेल व ते तालुका स्तरीय जिल्हा स्तरीय पर्यंत मोदी चषकाच्या माध्यमातून वर जातील आणि शाळेचं शिक्षकांचं तसेच संस्थेचं आणि चेअरमन साहेबांचं नाव उंचवतील अशी मी आशा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।